NHAI 48 च्या संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना मनोर पोलीस ठाण्याकडून नोटीस देण्यात आली आहे. या नोटीस मध्ये त्यांनी कोणत्या समस्या नमूद केल्या आहेत ते पाहूया. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 मेंढवन खिंड ते ढेकाळे वाघोबा खिंड पर्यंत मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी स्वतः पाहणी केली व पाहणी दरम्यान महामार्गावरील ज्या गंभीर समस्या आहेत त्या समस्यांबाबत त्यांनी NHAI 48 संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना एक नोटीस पाठवली आहे. त्या नोटीसमध्ये त्यांनी काय नमूद केलं आहे ते पाहूया. नंबर 1, मेंढवन घाट जवळ मेट्रो हॉटेल समोर मुंबई वाहिनीवर अर्धवट असलेल्या कामाच्या ठिकाणी पंच रॅम्प सोडण्यात आले होते, त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तेथील खड्डे बुजवावे जेणेकरून सदर ठिकाणी वाहनाचे अपघात व नुकसान होणार नाही. नंबर 2, चिल्हार फाटा येथे मेरी गोल्ड हॉटेल समोर मुंबई वाहिनीवर सिमेंट रोडचे अर्धवट असलेल्या ठिकाणी पॅच रॅम्प सोडण्यात आल्याने सदर ठिकाणी पावसाळ्यामुळे मोठे खड्डे पडलेले आहेत, तरी या ठिकाणी लवकरात लवकर खड्डे बुजून घ्यावेत. नंबर 3, नांदगाव सम्राट हॉटेल समोर मुंबई वाहिनीवर दुभाजकाजवळ ब्रिजचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन 3 ते 4 किलोमीटर रांगा लागत असल्याने या ठिकाणी अपघात होऊन गाडीचे नुकसान किंवा जीवितहानी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तरी या ठिकाणी आपल्या मार्फत पाण्याचा निचरा होईल अशी उपाययोजना करावी. नंबर 4, विक्रमगड फाटा येथे चालू असलेल्या नवीन ब्रिजचे कामाच्या ठिकाणी व शिमला इन हॉटेल समोर पुढे मोठमोठे खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागतात, त्यामुळे एखादा गंभीर अपघात होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे. नंबर 5, सातिवली येथे ओव्हरब्रिजचे काम चालू असलेल्या ठिकाणी डिवायडर जवळ अर्धवट काम असलेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनांची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होऊन 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागतात. तसेच नमूद ठिकाणी पॅच रॅम्प अर्धवट सोडल्याने अपघात होऊन जीवितहानी होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या अर्थी आपणास महामार्गावर काँक्रिटी करण्याचे काम तसेच नवीन ब्रिजचे काम व महामार्ग सुरक्षिततेचे काम शासनाने आपणास दिलेले आहे, त्या अर्थी महामार्गाच्या दुरुस्तीची व प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुमचीच आहे. महामार्गावर सिमेंट काँक्रिटी करण्यावेळी पॅच रॅम्प सोडण्यात आल्याने अचानक ब्रेक घेतल्याने तसेच मार्गिका चुकून दुसऱ्या लाईनवर जात असताना पॅच रॅम्पमुळे अपघातात एखादा दखलपात्र व अदखलपात्र अपराध होण्याची शक्यता आहे. तसेच वाहतूक कोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. वरील सर्व बाबीचा विचार करता आपण प्रशासनिक कार्यकारी प्रमुख म्हणून काम करीत आहात, त्यामुळे वरील प्रत्येक अपघात कायदा व सुव्यवस्था परिस्थितीस यास आपणासच जबाबदार धरले जाईल व सदर जबाबदारीतून आपले निर्दोषाला सिद्ध करण्याचा पूर्ण वाव दिला जाईल, असे या नोटीसीमध्ये मनोर पोलिसांनी नमूद केलं आहे. तर आता या नोटीसाची कितपत दखल घेतली जाते हे पाहावं लागणार आहे.